भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी प्रणित ऑल इंडिया सी फेरर अँड जनरल वर्कर युनियनचे बेलापूर रेती बंदर या ठिकाणी डीन शिपिंग अँड ऑफशोअर्स मॅनेजमेंट युनिटचा उद्घाटन अर्थात शुभारंभ करण्यात आला. सर, नुकतंच आता कोरोनासारख्या महामारीतून आपण बाहेर पडतो आहे. जग हळूहळू सुरू होतं आहे. जसं जग सुरू होतं आहे तसं जगामध्ये रोजगार उपलब्ध करण्यासाठी शिपिंग कंपन्या कामाला लागलेल्या आहेत. आणि आमचा जो शिपिंगचा जे व्यवसाय आहे तो जगराहाटीवरती जगाच्या जागतिक व्यवसायावरती जो चालतो त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आम्ही या ठिकाणी 110 कामगारांना आज रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या युनियनच्या माध्यमातून. आणि सुरुवात अशी आहे की आज सुरुवात 110 आम्ही 1100 कामगार लवकरच इकडे कामाला लावू. आमची अपेक्षा आहे की गरजू जी मुलं आहेत म्हणजे ज्यांनी कोर्सेस केलेले आहेत शिपिंगचे वगैरे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना चांगलं गायडन्स देऊन इथल्या इथे कामाला लावू आणि त्यांच्या रोजगाराच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देऊ. आज आपल्या ऑल इंडिया सी फेरर्स युनियनच्या आज इथे आम्ही नवी मुंबईत आज पहिलं आपलं युनिट स्थापन केलं आहे. ही युनियन आमची आज एक फुल फ्लेज ऑफिस आहे आपलं बेलापूरमध्ये. आणि गेले कित्येक वर्ष आपल्या नवीन तरुण जे सी फेरर्समध्ये इंटरेस्टेड आहेत त्या लोकांना इथे जॉबसाठी अप्लाय करतात. आज आम्ही वर्कर्ससाठी ही युनिट टाकलेली आहे आणि पुढे आपण आपल्या महाराष्ट्रापासून बाकीच्या आजूबाजूच्या राज्यातल्या तरुणांना आम्ही अपील करतो की ज्या ज्या याच्यात इंटरेस्ट असेल सी फेरर्समध्ये त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा. त्यांना आम्ही ज्या ज्या त्यांच्या कॅपेबिलिटीच्या हिशोबाने आम्ही त्यांना त्यांच्या जॉबसाठी मदत करू. ह्या जो शिपिंग संदर्भामध्ये कितीतरी सीमेन आहेत की त्यांचे भरपूर प्रॉब्लेम आहेत. त्यांना रोजगार भेटत नाही. कितीतरी मार्केटमध्ये फसवणूक चालली आहे. हे असे अनधर एजंट वगैरे पसरलेले आहेत. तर आमच्या ऑल इंडिया सी फेरर्स युनियनच्या माध्यमातून हा पहिला पाऊल आहे. ज्या दृष्टिकोनातून ऑल ओव्हर इंडियामध्ये ही युनियन आमची सिमेंट लोकांसाठी रोजगार निर्माण करण्याच्या भावनेतून आम्ही काम करू एवढंच फक्त सांगू इच्छितो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट. पालिका प्रशासन, नवी मुंबई.